विद्यार्थी मित्रांनो, संभाव्यता प्रकरण 5 प्रोबॅबिलिटी आज आपण सुरुवात करणार आहोत. आपण 4 प्रकरणं पाहिलेली आहेत. पहिले प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे, जे SSG बोर्डासाठी 12 गुणांसाठी आहे. प्रकरण दुसरं पाहिलं आहे वर्ग समीकरणे, SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी ते 12 गुणांसाठी आहे. अंकगणिती शिर्डी आपण प्रकरण तिसरं पाहिलेलं आहे, ते 8 गुणांसाठी आहे. प्रकरण 4 अर्थनियोजन आपण पाहिलेलं आहे, तेही SSC बोर्डासाठी 8 गुणांसाठी आहे. आणि आज आपण संभाव्यता या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ते SSC बोर्डासाठी 8 गुणांसाठी त्याची विचारणा केली जाणार आहे. 8 गुणांचे प्रश्न यावरती असणार आहेत. या प्रकरणामध्ये आपण संभाव्यतेची ओळख, कारण नव्यानंच हे प्रकरण आहे, संभाव्यता हे शब्द आपण ऐकून आहोत. आपण बहुतेक, अशक्य, निश्चितच, जवळपास, संभवता असे शब्द नेहमी वापरतो. या अर्थानं या प्रकरणामध्ये सारासार या शब्दांचा कसा अर्थ लावलेला आहे आणि काही उदाहरणं आहेत संभाव्यतेवरची, ती कशी सोडवायची, म्हणजे संभाव्यतेची ओळख, यादृच्छिक प्रयोग आणि निष्पत्ती हा काय प्रकार आहे, नमुना अवकाश आणि घटना काय आहे, आणि घटनेची संभाव्यता कशी काढायची, आणि घटनेची संभाव्यता हा काय प्रकार आहे, आपल्याला अभ्यासायचं आहे. समजा एक उदाहरण घ्यायचं झालं, या ठिकाणी वर्गामध्ये काही विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की छोटीशी कागदाच्या चिठ्ठ्या तयार करा आणि या चिठ्ठ्यावरती काही फळांची नावे लिहा, तुम्हाला जे फळ आवडेल त्या फळांची नावे लिहा. चिठ्ठीवरती डबल नाव येता कामा नये अशी दक्षता घेतलेली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी परस्पर आपापसात चर्चा केलेली आहे आणि कोणते दोन चिठ्ठ्यावरती एकाच फळाचं नाव येणार नाही, त्यामुळं ती दक्षता घेतलेली आहे. आणि मग एका छोट्याच्या खोक्यामध्ये या सर्व चिठ्ठ्या एकत्रित केल्या आहेत, गोळा केल्या आहेत आणि त्या ते खोका आहे ते घुसळलेलं आहे, हलवलेलं आहे, त्यामुळं चिठ्ठ्या एकमेकात मिसळलेल्या आहेत. आणि मग ठरवलं या ठिकाणी की विद्यार्थी रांगेत उभे आहेत आणि मग आंबा ही चिठ्ठी कोणास मिळते हे पाहायचं ठरलेलं आहे. आधी या ठिकाणी पहिल्या रांगेत उभा राहिलेला विद्यार्थी, पहिल्या ओळीत आणि पहिला विद्यार्थी उभा राहिलेला आहे, तो म्हणतो मी काही चिठ्ठी उचलणार नाही, कारण एवढ्या चिठ्ठ्यातून ती चिठ्ठी मलाच येईल याची शक्यता फार कमी आहे. आणि शेवटच्या रांगेतला विद्यार्थी, शेवटचा विद्यार्थी म्हणतोय मी ही चिठ्ठी उचलणार नाही कारण आंबा हे नाव लिहिलेली चिठ्ठी बहुधा मी उचलण्यापूर्वीच दुसराच कोणतरी उचलेलं. थोडक्यात पहिल्या आणि शेवटच्या विद्यार्थ्याला काय वाटतं की आंबा हे नाव लिहिलेली चिठ्ठी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. या संवादामध्ये शक्यता कमी किंवा जास्त असण्याचा विचार नक्कीच झालेला आहे. आणि शक्यता वर्तवण्यासंबंधी आपण दैनंदिन संभाषणात हे शब्द नेहमी वापरतो. आत्ताच बोललो मी संभवता, बहुतेक, अशक्य, निश्चित, जवळपास, 50-50 म्हणतो आपण, 50% शक्यता आहे, 50% शक्यता नाही. भविष्यातील शक्यतेविषयी सुद्धा आपण बऱ्याच वेळेला खाली उदाहरण करतो. कोणती विधान करतो? पावसासंबंधी, बहुतेक आजपासून पाऊस पडेल. महागाईसंबंधी, महागाई वाढण्याचा संभव खूप आहे. क्रिकेट सामन्यामध्ये भारताला पुढील क्रिकेट सामन्यामध्ये भविष्यामध्ये भारताला हरवणं कोणीही केवळ अशक्य आहे. आणि मग गुणांच्याबद्दल निश्चितच मला प्रथम श्रेणी मिळणार. आणि बालकाला जर वेळेवर डोस दिले तर पोलिओ होण्याचा संभव फार कमी असतो. क्रिकेटचा सामना चालू होण्यापूर्वी सुद्धा या ठिकाणी नाणेफेक केली जाते आणि छाप जिंकणारा, काटा जिंकणारा, कोणी छाप्याची मागणी केली असेल, कोणी काट्याची मागणी केली असेल, त्या अनुषंगानं सुरुवातीला खेळायला त्या अनुषंगानं संधी मिळते. आता वर्गातच एखादा छोटासा प्रयोग करायचा असेल तर या ठिकाणी समजा एक नाणं वर्गातील प्रत्येकाने एकदाच फेकायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय काय आढळेल? बघा, शिक्षकाने फळ्यावरती एक तक्ता तयार केला आणि तो असा भरलेला आहे. समजा वर्गामध्ये 70 विद्यार्थी असतील आणि 70 विद्यार्थ्यामध्ये प्रत्येकाला एकदाच नाणं द्यायचं आणि फेकायला लावायचं. त्या ठिकाणी छाप आणि काटा दिसल्यानंतर नोंद केलेली आहे. प्रत्येक वेळेला मग एकत्रीकरण त्याचं केलं, त्यामध्ये असं दिसून आलं
की 40 विद्यार्थ्यांनी नाणं फेकल्यानंतर केवळ छापच दिसला आणि 30 विद्यार्थ्यांनी नाणं फेकल्यानंतर काटा दिसला. छाप म्हणजे एच, एच ई एडी हेड म्हणजे छाप आणि काटा टी ए आय एल टेल म्हणजे काटा. अशा पद्धतीने बेरीज तीच झाली. त्यानंतर दुसऱ्यांदा असा प्रयोग केला त्याच विद्यार्थ्यांच्यासाठी आणि तेच नाणं दिलं तर ही स्थिती भेटेल असं अजिबात नाही. कदाचित असंही होईल या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांनी नाणं फेकल्यानंतर छाप दिसला, मग उरलेल्या 20 विद्यार्थ्यांचा काटा दिसला, पण बेरीज मात्र 70 येणार, 70 विद्यार्थ्या म्हटल्यानंतर. या ठिकाणी असं करत केव्हा तरी आपल्याला भेटेल 50-50, असंच करत राहिलो तर कदाचित भेटेल, फार शक्यता कमी, म्हणजे 35 विद्यार्थ्यांच्या नाणे फेकल्यानंतर छाप दिसला आणि 35 विद्यार्थ्यांच्यावरती काटा दिसला नाणे फेकल्यानंतर. लक्षात आलं? म्हणजे आपण नक्की सांगू शकत नाही की या ठिकाणी 70 विद्यार्थी आहेत आणि आता खेळ सुरुवात करणार आहेत नाणे फेकायला, 35-35 विद्यार्थी छाप 35 विद्यार्थ्यांना दिसणार आहे, 35 विद्यार्थ्यांचा काटा दिसणार आहे, अजिबात नाही. कोणतीही संभाव्यता, आपण संभाव्यता फक्त असं होण्याची शक्यता निश्चित सांगू शकत नाही, ह्या सर्व संभाव्यता आहे. 50 छाप दिसेल, 20 काटा दिसेल, या ठिकाणी 40 छाप दिसेल, 30 काटा दिसेल, हे केवळ शक्यता आपण वर्तवणार आहे, शक्यता सांगणार आहोत. आता एक नाणं होतं त्यावेळेला छाप किंवा काटा या दोनच शक्यता होत्या. आता विद्यार्थी संख्या 70 आहे पण नाणी 2 वापरली आहेत. आता 2 नाण्यावरती काय काय शक्यता असतील? समजा या ठिकाणी 2 नाण्यांचा वापर केला, 2 नाणी एका वेळेला फेकली, किंवा एकच नाणं 2 वेळा फेकलं, यामध्ये सारखाच आहे हा भाग. पहा, 2 नाणी एकाच वेळेला फेकती किंवा एक नाणं 2 वेळा फेकलं. समजा आता या ठिकाणी 2 नाणी आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच वेळेला फेकायला लावायचं. कोणत्या कोणत्या शक्यता आहेत? कदाचित दोन्ही छाप दिसतील, कदाचित एका नाण्याचा छाप दिसेल, दुसऱ्या नाण्याचा काटा दिसेल, कदाचित पहिल्या नाण्याचा काटा दिसेल, दुसऱ्या नाण्यावरती छाप दिसेल, आणि कदाचित दोन्हीही नाणी काटाच दाखवतील. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी 70 आहेत आणि हे प्रत्येकानं प्रयोग करून पाहिला आणि प्रत्येकानं स्वतःची नोंद ठेवली, मी 2 नाणी फेकल्यानंतर काय दिसलं, म्हणजे 70 विद्यार्थ्यांचं संकलन दिसून आलं. या ठिकाणी समजा 15 विद्यार्थ्यांच्या नाणी फेकली, 2 नाणी एकाच वेळेला फेकली, तर दोन्हीही नाण्यावरती छाप दिसले. त्यानंतर 10 विद्यार्थ्यांनी अशी नोंद केली की 10 विद्यार्थी म्हणाले पहिल्या नाण्यावरती छाप दिसला, दुसऱ्या नाण्यावरती काटा दिसला. त्यानंतर या ठिकाणी दुसरे विद्यार्थी, तिसरा गट होता, तो तिसरा गट म्हणाला म्हणजे पहिल्या नाण्यावरती काटा दिसला आणि दुसऱ्या नाण्यावरती छाप दिसला, अशी नोंद करणारे 25 विद्यार्थी भेटले. आणि 20 विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही 2 नाणी एका वेळेला फेकल्यानंतर दोन्हीही नाण्यावरती काटाचे दिसला. पहा बरं, या ठिकाणी 70 विद्यार्थ्यांमध्ये 15 विद्यार्थ्यांनी सांगितले की आम्ही फेकल्यानंतर दोन्ही नाण्यावरती छाप दिसलाय, त्यांनी नोंद केली. 10 विद्यार्थ्यांनी सांगितलं आमच्या पहिल्या नाण्यावरती छाप दिसला, दुसऱ्या नाण्यावरती काटा दिसला. 25 विद्यार्थ्यांनी सांगितलं पहिल्या नाण्यावरती काटा दिसला, दुसऱ्या नाण्यावरती छाप दिसला. आणि 20 विद्यार्थ्यांनी सांगितलं दोन्ही नाण्यावरती काटा दिसलेला आहे. त्यामुळे 15 25, 25 25, 50 20, 70 विद्यार्थी, म्हणजे 2 नाणी फेकली जातात त्यावेळेला शक्यता छापा छापा एच एच स्वल्पराम, छाप काटा एच टी स्वल्पराम, काटा छापा स्वल्पराम आणि टी टी दोन्ही नाण्यावरती काटा, लक्षात आलं? आणि एक नाणं फेकलं जाईल त्यावेळेला छाप किंवा काटा, आणि 2 नाणी फेकली जातात त्यावेळेला छाप छाप किंवा छाप काटा किंवा काटा छाप किंवा काटा काटा, अशा पद्धतीच्या संभाव्यता असतात. यामध्ये आपल्याला आणखी काही उदाहरणं व्यवस्थित आपण सविस्तर पाहणार आहोत. एवढा सुरुवातीचा भाग संभाव्यतेमध्ये, प्रोबॅबिलिटीमध्ये प्रस्तावना वजा समजावून घ्या. हा भाग समजला तर आपण पुढे नक्की यशस्वीपणे वाटचाल करू. समजलं? ओके, धन्यवाद.